कायद्याविषयी बोलू काही नमस्कार श्रोते हो कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत श्रोते हो आज आपण महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीशे पन्नास याविषयी माहिती घेणार आहोत त्यालाच आपण धर्मादाय कायदा असंही म्हणतो तर त्याची माहिती आज आपल्याला ऍडव्होकेट प्रवीण कदम साहेब देणार आहेत स्वागत आहे आपला आमच्या या कार्यक्रमात नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा मला या कायद्याची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल या कायद्याची पार्श्वभूमी सांगत असताना सर्वप्रथम मी, मी माझ्या रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम हा कायदा एकोणीशे पन्नास मध्ये राज्य सरकारनं अंमलात आणला यापूर्वीसुद्धा भारत देशामध्ये विविध प्रकारच्या सार्वजनिक संस्था कार्यरत होत्या त्यासाठी केंद्र सरकारचा संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ हा कायदा प्रचलित होता आणि या कायद्यानुसार पूर्वी वेगवेगळ्या सार्वजनिक संस्थांचं नोंदणीकरण केलं जायचं ज्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या संस्था या एकोणीसशे पन्नास पूर्वीपासून कार्यरत होत्या परंतु ज्या वेळेला या राज्य शासनाच्या निदर्शनास आलं की वेगवेगळ्या प्रकारची मग हिंदू देवतांची मंदिरं असतील किंवा मुस्लिमांची मस्जिद वगैरे असतील पारशी समाजाचे काही सार्वजनिक मंदिरं असतील मग ख्रिश्चन समाजाचे काही ट्रस्ट असतील आणि या व्यतिरिक्त ज्या व्यक्तींना सार्वजनिक स्वरूपात एक धर्मादाय कार्य करायचं आहे त्याला स्वतःचे कडील निधी लोकांना वापरू वापरता यावा अशी इच्छा त्याच्या मनात आहे किंवा काही लोकांना एकत्र येऊन काही प्रकारचे देणगी वगैरे गोळा करून सुद्धा सामाजिक कार्य करण्याची इच्छा आहे अशा सर्व लोकांना एक प्रकारचं धर्मादाय कार्य करता यावं या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य सरकारनं हा एकोणीसशे पन्नास मध्ये सर्वप्रथम याला मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीशे पन्नास या नावानं तो कायदा अस्तित्वात आला आणि गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई या शब्दाऐवजी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीशे पन्नास अशा प्रकारे त्या कायद्याच्या नावामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि संक्षिप्त स्वरूपात सांगायचं झालं तर या कायद्यामध्ये मुख्यत्वे करून धर्मादाय कार्यालयामध्ये काम करणारे अधिकारी वर्ग नोंदणी करण्यासाठी त्या नोंदणीची पद्धत ती नोंदणी झाल्यानंतर त्या विश्वस्तानी विश्वस्तामध्ये झालेले बदल किंवा त्यांच्या स्थावर मिळकतीमध्ये झालेले बदल कशा पद्धतीनं कळवले पाहिजेत किंवा स्थावर मिळकतीचे जे काय नोंदणी आहे खरेदी केल्यानंतर ती कोणत्या प्रकारे करावी त्यानंतर इतर जे ट्रस्टचे व्यवस्थापन आहे ते कोणत्या पद्धतीनं व्हावं ऑडिट रिपोर्ट कोणत्या प्रकारे द्यावे याच अनुषंगानं धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना विश्वस्तांना निर्देश देण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या पॉवर्स प्रदान केलेल्या आहेत आणि या धर्मादाय कार्यालयामध्ये काही संस्थांमध्ये वादविवाद उत्पन्न झाले असतील तर त्याच्यामध्ये कोणत्या कलमाखाली अपील दाखल कल करता येतील याचबरोबरनं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती हा शब्द आपण बरेच वेळेला ऐकतो तर त्याची सुद्धा संकल्पना किंवा त्याची रचना कोणत्या कलमाखाली करण्यात आली याची सुद्धा माहिती या कायद्यामध्ये दे देण्यात आलेली आहे या अनुषंगानं ह्या विश्वस्त कायद्यामध्ये विश्वस्तांच्या कर्तव्य जबाबदाऱ्या किंवा अधिकाऱ्यांच्या ज्या काही पॉवर्स आहेत आणि विश्वस्तानी घ्यावायची काळजी हे संक्षिप्त स्वरूपात काही तरतुदी समाविष्ट करून हा कायदा तयार करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं या धर्मादाय कार्यालयामध्ये कोणत्या पद्धतीने अर्ज सादर करावेत याची सुद्धा माहिती लोकांना असावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नियम एकोणीसशे एक्कावन्न अशी नियमावली सुद्धा घालून देण्यात आलेली आहे ज्या नियमावलीच्या आधारे एखाद्या नागरिकाला किंवा एखाद्या वकिलाला एखाद्या विशिष्ट कलमाखाली जर अर्ज सादर करायचा असेल तर त्या नियमावलीनुसार त्यांना तो अर्ज सादर करतो अशा पद्धतीने या कायद्याची रचना करण्यात आलेली आहे तर या कायद्यामध्ये अशा कुठल्या महत्वाच्या उल्लेखनीय तरतुदी आहेत त्याबद्दल एक थोडक्यात सांगा या कायद्यामधील कलम अठरा एकोणीस ह्या दोन कलमांना तसं महत्व आहे आट, आठ कलम अठरामध्ये सार्वजनिक न्यास नोंदणी म्हणजे आपण त्याला थोडक्यात ट्रस्ट नोंदणी किंवा संस्था नोंदणी असं सार्वजनिक प्रचलित भाषेमध्ये म्हणतो तर कलम अठरामध्ये त्याची पद्धत कोणत्या पद्धतीनं ट्रस्ट नोंदणीसाठी काय पद्धत अवलंबली जावी किंवा त्यामध्ये कोणत्या तरतुदी कोणत्या पद्धतीच्या महत्त्वाच्या बाबी असणं आवश्यक आहे ती नोंदणी करत असताना त्याचा अंतर्भाव कलम अठरामध्ये केलेला आहे कलम एकोणीसमध्ये कोणत्या प्रकारची चौकशी करून ती नोंदणी दिली जाते याचा अंतर्भाव कलम एकोणीसमध्ये केलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे ते कलम बावीस कलम बावीसमध्ये ज्यान ज्या वेळेला तुमची संस्था किंवा तुमचा ट्रस्ट नोंदणी केला जातो त्याप्रमाणे रेकॉर्ड हे न्यास नोंदणी कार्यालय ज्याला आपण धर्मामध्ये कार्यालय म्हणतो ते धर्मादाय कार्यालय तुमचं न तिथं रेकॉर्ड ठेवत असतं आणि त्या रेकॉर्डमध्ये मुख्यत्वे करून तुमच्या संस्थेमधील विश्वस्तामध्ये होणारे बदल मग ते राजीनाम्यामुळे होत असतील किंवा एखादा विश्वस्त मैत्र झाल्यामुळे होत असतील किंवा जी विश्वस्तांची निवडणूक पद्धत असते काहींची एक वर्ष असते काहींची तीन वर्ष असते काहींची पाच वर्षांना असते अशा पद्धतीनं निवडणुकीमुळे होणारे बदल ज्यामुळं ट्रस्टी या वेगवेगळ्या कारणानं बदलत जातात जुना ट्रस्टी बाहेर पडतो नवीन ट्रस्टी आत येतो तर हे जे बदल असतात हे ज्या कोणत्या सभेमध्ये जे बदल होतात ज्या कारणानं ते बदल होतात त्या सभेच्या दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आत एक रिपोर्ट स्वरूपात ज्याला चेंज रिपोर्ट असा आपण शब्द वापरतो बदल अहवाल तो बदल अहवाल तुम्हाला नव्वद दिवसाच्या आत या धर्मादाय कार्यालयाला कळवणं तुमच्यावर बंधनकारक करण्यात आलेलं आहे कलम बावीसमधील तरतुदीमध्ये ज्याच्यामध्ये विश्वस्तामधील बदल किंवा त्या ट्रस्टकडे काही स्थावर मिळकती खरेदी खरेदी केल्या असतील बक्षीस घेतल्या असतील किंवा आणखी कुठल्या पद्धतीने ट्रस्टला मिळायला असेल त्यासुद्धा तुमच्या त्या ट्रस्टला रेकॉर्डला नोंदणी करण्याचं बंधन हा कलम बावीस खाली तुमच्यावर ठेवण्यात आलेलं आहे कायद्यानं त्यानंतरचं कलम एक्केचाळीस क म्हणून कलम आलेला आहे त्याच्यामध्ये धर्मादाय आयुक्तांना विश्वस्तांना त्यांच्या प्रशासनाबद्दल निर्देश देण्याचे अधिकार त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत त्यानंतर कलम एक्केचाळीस क हे सुद्धा एक महत्त्वाचं कलम आहे ज्याला आपण हे गणेश जयंती किंवा गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव ह्याच्यामध्ये तरुण शे शक्यतो तरुण मुलांना तात्पुरत्या स्वरूपात एक वर्गणी गोळा करण्याची गरज भासते की तो गणपतीचा दहा दिवसाचा कार्यक्रम असेल किंवा नवरात्रीचा नऊ दिवसाचा कार्यक्रम असेल ज्याच्यामध्ये खर्च अपेक्षित असतो आणि तो खर्च मग लोकांच्याकडून वर्गणी स्वरूपात गोळा करून त्यांना तो कार्यक्रम संपवायचा असतो तर अशा वेळेला हे कायम स्वरूपातली नोंदणी न करता कलम एकेचाळीस अ खाली तात्पुरती नोंदणीचा प्रस्तावसुद्धा देता येतो ज्याचा इफेक्ट हा त्या कार्यक्रमापुरता मर्यादित असतो ज्याच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला त्या कार्यक्रमाच्या पूर्वी धर्मादायुक्त कार्यालयामध्ये जाऊन तात्पुरत्या स्वरूपातील नोंदणी प्रस्ताव तिथं जमा करावा लागतो आणि तुम्हाला तात्पुरता नोंदणी क्रमांक तिथं दिला जातो ज्याच्या जा अनुषंगान तुम्हाला त्या परवानगीच्या आधारे लोकांच्याकडून वर्गणी गोळा करता येते आणि त्याचा खर्च त्या स्पेसिफिक उत्सवासाठी करता येतो पण त्याच्यासाठी असं बंधन घालण्यात आलेलं आहे की जो काय पावतीच्या आधारे तुम्ही जो काय देणगी गोळा कराल त्या देणगीचा योग्य तो जमा खर्च तुम्ही ठेवणं आवश्यक आहे आणि तो तो कार्यक्रम झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत त्याचा जमा खर्च ठेवून तुम्ही न्यास नोंदणी कार्यालयाकडे तो जमा खर्च अहवाल सादर करण्याचं तुमच्यावर बंधन आहे आणि असं दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमासाठी तुम्ही त्या त्या स्वरूपात तात्पुरती नोंदणी घेऊन त्या पद्धतीनं तो कार्यक्रम करू शकता अशा कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक स्वरूपातील धर्मादाय कारणासाठी तुम्हाला तात्पुरती नोंदणीची तरतूद कलम एकेचाळीस क खाली केलेली आहे कार्यालय हा शब्द आम्ही सर्वसामान्यांनी ऐकला की आम्हाला असं वाटतं की एक कार्यालय आपण स्थापन केलं की त्या अंतर्गत आपण जे काम योजलंय तेच काम आपल्याला कंटिन्यू करायचं आणि मग ते कायमस्वरूपी पण तुम्ही जसं सांगितलं आता की प्रासंगिक आपण असे छोट्या छोट्या त्या त्या मदतीसाठी किंवा त्या देणगी स्वरूपातील कामासाठी नोंदणी करून तेवढ्या कामापुरता आपण धर्मादाय कार्यालयाचा तो किंवा या कायद्याअंतर्गतच्या तरतुदी करून ते काम पूर्ण करू शकतो आणि पुन्हा तेच मंडळ दुसऱ्या कामासाठी पुन्हा नोंदणी करून ते काम पूर्ण करू शकतो म्हणजे ही एक फ्लेक्झिबिलिटी कायमस्वरूपीचं बंधन त्याच्यामध्ये न ठेवता की त्या कार्यक्रमापुरता तेवढा जमा खर्च केला आणि त्यानंतर त्या जबाबदाऱ्या किंवा बंधनं राहत नाही पुरता तो जमा झाला तेवढ्या पुरता तो कार्यक्रमाचा खर्च पूर्ण झाला त्याचा हिशोब ठेवला तो त्या कार्यालयाकडे सादर केला की पुन्हा पुढच्या कार्यक्रमापर्यंत तुम्हाला धर्मादा कार्यालयाकडे पुन्हा वेगवेगळ्या कारणासाठी जाण्याची आवश्यकता राहत नाही पुन्हा ज्या वर्षी तुमचा तो कार्यक्रम येईल आणि ज्या वर्षी तुम्हाला तो करण्याची इच्छा असेल त्याच वेळेला तुम्हाला पुन्हा तात्पुरत्या ता नोंदणीचा प्रस्ताव देता येईल तात्पुरता नोंदणी क्रमांक घेता येईल आणि तो कार्यक्रम पूर्ण करता येईल तर आणखी अशाच काही महत्वाच्या निवडक तरतुदींबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल याच पद्धतीनं मग कलम एक्केचाळीस ड ही एक महत्वाची तरतूद आहे जसं आपण ह्या चांगल्या गोष्टी पाहतो या कायद्यामध्ये त्याचप्रमाणे जर विश्वस्त नोंदणीनंतर त्यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत नसतील किंवा एक प्रकारे आपण म्हणतो की काही संस्थामध्ये भ्रष्टाचार झाला अपहार झाला किंवा दिलेल्या तरतुदीप्रमाणे विश्वस्थानी कामकाज केलं नाही तर याच्यासाठी विश्वस्थानात विश्वस्तपदावरून काढून टाकण्याची तरतूद या कलम एकेचाळीस ड मध्ये केलेली आहे आणि कलम एकेचाळीस सुद्धा एक महत्त्वाचं कलम आहे ज्याच्यामध्ये काही विश्वस्त न्यासाच्या म्हणजे ट्रस्टच्या मिळकतीचा दुरुपयोग करत असतील किंवा त्या मिळकतीला धोका निर्माण करत असतील किंवा ती बेकायदेशीर प्रकारे हस्तांतरित करत असतील तर या कलमाखाली अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी तात्पुरती मनाई मागणीची तरतूदसुद्धा या कलमाखाली केलेली आहे की त्या ट्रस्टची हितसंबंधित व्यक्ती अशा प्रकारे त्या ट्रस्टची मिळकत कुठं धोक्यात येऊ नये किंवा ते बेकायदेशीरपणे हस्तांतरित केली जाऊ नये म्हणून त्याच्याविरुद्ध मनाईची दाद मागू शकतो त्याचप्रमाणे कलम पन्नास अ हे सुद्धा एक महत्त्वाचं कलम ह्या कायद्यामध्ये दे अंतर्भूत केलेलं आहे ज्याच्यामध्ये जी संस्था नोंदणींतर तुमची नियमावली असते ट्रस्ट अंतर्गत त्याच्यामध्ये कालानुरूप तुम्हाला काय बदल करायचा झाला तर त्या कलम पन्नास अ एक या तरतुदीखाली तुम्हाला त्या पूर्वीच्या नियमावलीमध्ये बदल करून आत्ताच्या कालावधीमध्ये ज्या काही तरतुदींची आवश्यकता आहे त्या तरतुदी तुम्ही त्या दुरुस्ती करून मागू शकता किंवा नव्याने नियमावली धर्मादायित्वांच्याकडून मंजूर करून घेऊ शकता बरं हे कलम त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही एकदा त्याला योजना शब्द वापरलेला आहे कायद्यामध्ये बऱ्याच वेळा लोकांना योजना म्हणजे आपल्या नेहमीच्या शब्दात वापरायला योजना म्हणजे कोणतं तर कार्य करायचं आहे अशा पद्धतीनं ते शब्द या लोकांच्या मनामध्ये बसला योजना म्हणजे थोडक्यात नियम नियमावली तुम्ही पूर्वी नोंदणीच्या वेळेला जी नियम नियमावली लावून घेतलेली असते त्या नियम नियमावलीमध्ये तुम्हाला कालानुरूप म्हणजे पन्नासचा कायदा आहे आणि पन्नास पासून बऱ्याच संस्था नोंद होत गेलेल्या आता पन्नास वेळेला जी वस्तू दिसत असेल त्याप्रमाणे ती नोंदणी झालेली असते आणि आज आपण दोन हजार एकवीस मध्ये आहोत सत्तर वर्षे झाले असतील पन्नास वर्षे झाले असतील वीस वर्ष झाले असेल तसे शासनाची धोरणं बदलत गेलेले आहेत आणि शासनाच्या बऱ्याच पण आणखी एक मी तुम्हाला शब्द आहेत माझी एन जी ओ हा शब्द बऱ्याच वेळेला आपण ऐकतो बऱ्याच लोकांना एन जी ओ एन जी ओ एन जी ओ म्हणजे काय असतं ते एन जी ओ रजिस्ट्रेशन असतं एन जी ओ म्हणजे ह्याच प्रकारे धर्मादाय कायद्याखाली नोंदणी करण्यात आलेली संस्था जी गवर्नमेंटची कामं करण्यासाठी विशिष्ट स्तरावर स्वतः कार्य करत असते आपण बऱ्याच वेळेला बघतो रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर किंवा अशी वेगवेगळ्या प्रकारची लोकांना त्याचा फायदा व्हावा गवर्नमेंट सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं भरवतच असतं hmm. पण गव्हर्नमेंटला प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याला तो इफेक्ट देणं शक्य नसतं अशा वेळेला ह्या संस्था ते कार्य उचलतात रक्तदान शिबिराचा फायदा व्हावा बऱ्याच गरजू रुग्णांना ते रक्त मिळालं तर हे कोण राबवत असतं कार्यक्रम या कायद्याखाली नोंदणीत आलेल्या संस्था hmm. म्हणजे थोडक्यात आपण नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन सेमी गव्हर्नमेंट की ज्यामध्ये शासनाला हातभार लागावा त्या गोष्टीमध्ये शासनाची मदत व्हावी शासनाचं कार्य करण्यासाठी शासनाला केलेल्या कार्याची मदत व्हावी म्हणून या संस्था कार्यरत असतात आणि अशी बरीच प्रकारचे कार्य या संस्था करत असतात अगदी तुम्ही कचरा व्यवस्थापनपासून बघत असाल एकटी संस्था तुम्ही ऐकला असेल किंवा ह्या सगळ्या संस्था ह्या धर्माच्या कायद्याखाली नोंदलेल्या आहेत की ज्या शासनाच्या लेवलनं ह्या समाजात राहून ते काम करत असतात मग त्याला बरेच शैक्षणिक संस्था सुद्धा आपण म्हणतो शिक्षण देणं शिक्षणाच्या सोयी सुविधा देणं तरी शिक्षणच कॉलेज शाळा हे कुठून येतं तर या कायद्याखाली जी संस्था शिक्षण संस्थाहून नोंदणी होते ती शिक्षण संस्था त्या शिक्षण संस्थेचे संचालक त्या त्या डिपार्टमेंटची मान्यता घेऊन मग प्राथमिक विद्यालय असेल माध्यमिक विद्यालय असेल उच्च माध्यमिक महाविद्यालय असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस असतील हे सगळ्या ज्या काही शैक्षणिक सोयीसुविधा आहेत ह्याचं मूळ जे आहे ह्या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्याखाली नोंदणी करता येणाऱ्या संस्थांचा आहे किंवा बरीच मंदिरं मंदिरंसुद्धा आपण आता गेल्या ह्या आणबाणीच्या काळात ह्या मंदिराकडून बऱ्याच प्रकारचे डोनेशन्स देण्यात आले अगदी मंदिराने आपला निधी काही विशिष्ट कारणासाठी डोनेट केला तर ह्या सर्व मंदिराची नोंदणी सुद्धा या कायद्याखाली झालेली आहे म्हणजे विशिष्ट वेळेस एखाद्या वेळेस गव्हर्नमेंटला मदत व्हावी म्हणून बऱ्याच या धार्मिक संस्था सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था या कायद्याखाली नोंदणी झालेल्या आहेत ज्यांच्याकडे ज्या त्या कारणाने जे निधी जमा झाले ते स्वतः तर त्या निधीचा वापर करतातच पण प्रसंगी समाजाच्या कारणासाठी त्याचा वापर व्हावा म्हणून सुद्धा त्या निधी त्या त्या स्वरूपात वापरून हे सामाजिक कार्य पूर्ण करत असतात त्यामुळे बऱ्याच अंशी ह्या ह्याचा फायदा ह्या संस्थांचा या समाजाला होत असतो आणि त्याचं मूळ आहे हे धर्मादाय कार्यालय किंवा हा धर्मादाय कायदा त्याला आपण विश्वस्त व्यवस्था अधिनियम म्हणतो पण लोकांच्यामध्ये तो शब्द प्रचलित आहे मग ह्याच्यामध्ये कालानुरूप बदल होणं आवश्यक आहे ना की ज्या तरतुदी आम्ही घालून घेतल्या वीस वर्षापूर्वी असतील पन्नास वर्षापूर्वी असतील आणि त्याच्यामध्ये आता प्रासंगिक बदल करणं आवश्यक आहे तर ते बदल आपल्याला या कलम पन्नास एक खाली करता येतात त्याची मागणी करता येते आणि त्याला धर्माध आयुक्त त्याचा विचार करून त्या त्या स्वरूपानं स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये बदल सुचवून बदल करू शकतात अगदी प्रसंगी जुनी संस्था आहे आणि धर्माध आयुक्त साहेबांना जरी वाटलं की हे फार जुनी झालेल्या नियमावली आणि ह्याच्यामध्ये बदल अपेक्षित आहे तर स्वतः सुद्धा त्यांना त्या नियमावलीमध्ये बदल करण्याचे अधिकार या कलमाखाली देण्यात आलेले आहेत त्यामुळं वेळ पडला तर स्वतः धर्मादा आयुक्त साहेब किंवा त्या ट्रस्टमधले ट्रस्टी किंवा हितसंबंधित सभासद असतील किंवा व्यक्ती असतील हे सर्व त्या कलमाखाली तो प्रस्ताव सादर करून त्या नियमावलीमध्ये म्हणजे त्याला आपण योजना म्हणतो योजना नवीन योजना करू शकतात किंवा योजना अगोदर केली असेल तर त्या योजनेमध्ये दुरुस्तीसुद्धा मागवू शकतात असं हे कलम पन्नास एक आहे त्याच्यामध्ये दुरुस्तीची सुद्धा रचना केलेली आहे बऱ्याच वेळेला काही वेळेला विश्वस्ताना दिवाणी न्यायालयात जाणं आवश्यक पडतं बर दिवाणी न्यायालयात जाण्यासाठी काही विशिष्ट परिस्थितीमध्ये कलम पन्नास आणि एक्कावन्न हे जे दोन कलम यामध्ये अंतर्भूत केले आहेत ह्या कलम पन्नास एक्कावन्न खाली धर्मादायुक्त एक साहेबांची पूर्व परवानगी घेऊन मग तो दावा तुम्हाला दिवानी न्यायालयात सादर करणं आवश्यक राहतं तर त्यासाठी कोणत्या कारणाखाली तुम्हाला ती परवानगी मागणं आवश्यक आहे त्यासाठी कोणती तुम्ही प्रोसिजर राबवली पाहिजे याची माहिती तुम्हाला कलम पन्नास आणि एक्कावन्न खाली दिलेले आहे आता आपण बऱ्याच वेळेला असं ऐकतो की बऱ्याच विश्वस्तमध्ये होता वाद होतात आणि त्याचे वाद धर्मादाय आल्यास सुरू असतात बऱ्याच पेपरला वाचतो ही सभा वादळी झाली या सभेचे हे संचालक कमी झाले या शिक्षण संस्थे जास्त झाली या इथं असं तर त्याच्यासाठी सुद्धा कलम बावीस खाली जे मगाशी आपल्याला मी सांगितलं की विश्वस्तामधील बदल कळवत असताना वाद निर्माण होतो आणि मग अशा प्रकारे कलम बावीस खाली काही अंतिम निर्णय ज्याला धर्मादायक साहेब देतात तर त्याच्यावर अपील करण्याची सुद्धा तरतूद या कायद्याखाली ठेवलेली आहे ज्याच्यासाठी कलम सत्तर हे अपिलासाठी ठेवलेलं आहे ज्याच्यासाठी साठ दिवसाची मुदत त्याच्यामध्ये दे घालून देण्यात आले की आदेशाच्या तारखेपासून साठ दिवसामध्ये त्या निर्णयावर तुम्हाला अपील दाखल करता येतं त्याचप्रमाणे कलम सत्तर अ हो। ह्यामध्ये रिव्हिजन तुम्हाला त्याच आदेशाविरुद्ध करण्याची तरतूद ठेवले आहे ज्याच्यामध्ये एखादी काही कारणासोबत तुम्हाला वेळानं एखादी बेकायदेशीर ऑर्डर झालेलं असं तुमचं मत असेल तर सत्तर अ खाली तुम्ही जास्त साठ दिवसापेक्षा जास्त दिवसांना सुद्धा रिव्हिजन खाली ते ऑर्डर तुम्ही तिथं आव्हानित करू शकता अशा प्रकारे कलम सत्तर अ सुद्धा समाविष्ट केलेलं आहे त्यानंतर कलम त्र्याहत्तर अ हे सुद्धा महत्त्वाचं कलम त्यांनी समाविष्ट केलेलं आहे की बऱ्याच वेळेला काही विश्वस्तांच्या अप्रोक्ष काही प्रस्ताव दाखल केले जातात आणि मग त्याला ज्या वेळेला नंतर माहिती होते की माझ्या अप्रोक्ष काहीतरी ऑर्डर्स घ्यायचे चालू आहेत तर तो कलम त्र्याहत्तर अ खाली तो जे काय तिथं प्रोसिडिंग सुरू असेल त्याच्यामध्ये त्यालाही समाविष्ट करून घ्यावं म्हणून त्या तरतुदीखाली तो अर्ज देऊन त्या प्रकरणामध्ये समाविष्ट करून त्याची मागणी करू शकतो ही महत्वाची समाविष्ट केलेली जसं तुम्ही महत्वाची कलम सांगितली आणि ही पण गोष्ट लक्षात आली की या धर्मादाय संस्था या समाजामध्ये पूर्णपणे एकरूप असतात याशिवाय शासन आणि नागरिक किंवा शासन आणि या संस्था यांच्यामध्ये योग्य तो समन्वय किंवा परस्पर सहकार्याच्या भावनेतून हे कार्य पूर्ण नेलं जातं आणि मग त्याला या कायद्याच्या तरतुदी ज्या आहेत त्यांची पुन्हा पुढे जाऊन मदत होते तर मग काही महत्त्वाची उदाहरणं सुद्धा तुम्ही आता बोलता बोलता दिली की या प्रकारच्या धर्मादाय संस्था असतात या व्यतिरिक्त आणि काही उल्लेखनीय संस्था आहेत का की ज्या धर्मादाय अंतर्गत त्यांचा समावेश होतो बऱ्याच म्हणजे शासनानं सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या कमिटी स्थापन करून जसं आपण वनीकरणासाठी काही संस्था शासनानं प्रत्येक तालुक्याला नोंदणीकरण बंधनकारक केलं किंवा काही क्रीडाविषयक संस्था ज्याच्यामध्ये ज्या समितीच्या आधारे त्या क्रीडा क्षेत्रातलं जे योगदान ज्या त्या खेळाडूला देणं आवश्यक वाटतं अशामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश करून त्या संस्था ह्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामध्ये नोंदणी करण्याचं बंधन किंवा तसे शासन निर्णय पारित करून त्या त्या तालुक्यामधला त्या संस्था नोंदणी करण्याचं बंधनसुद्धा शासनानं घातलेलं आहे बऱ्याच ह्या सार्वजनिक संस्थांमध्ये शासकीय अधिकारी हे ट्रस्टी म्हणून कार्य करत आहेत बर जे काही अनाथालय आहेत जी शासनामार्फत नोंदणीकृत त्याची नोंदणी ह्या कायद्याखाली झालेली आहे पण अगदी जिल्हाधिकारी साहेब सुद्धा बऱ्याच अशा संस्थेवर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत असे बरेच विविध शासकीय अधिकारी ह्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत वेळ प्रसंगी मग अशी जे कलम आपल्याला मी अंतर्भूत केले की कलम पन्नास अ एक योजनेमध्ये स्वतः चॅरिटी कमिशनर सुद्धा ती योजना करू शकतात अशामध्ये जिल्हा न्यायाधीश साहेब सुद्धा त्या संस्थेमध्ये अध्यक्ष म्हणून ठेवण्यासाठीच्या तरतुदी झालेल्या आहेत म्हणजे फक्त आपले खाजगी नागरिक नव्हे तर शासकीय अधिकारी सुद्धा वेगवेगळ्या ट्रस्टवर वेगवेगळ्या पदावर शासनाच्या निर्णयानुसार किंवा न्यायालयाच्या निर्णयानुसार विश्वस्त म्हणून काम करत आहेत ही सुद्धा एक उल्लेखनीय गोष्ट आहे अशा शासनाच्या संस्था सुद्धा या कार्यालयात रजिस्टर आहेत त्याच्यामध्ये आपण पदसिद्ध सभासद म्हणून त्याची तिथं नोंदणी केली जाते एखाद्या तहसीलदारांना तिथं आता त्यांना अध्यक्ष आहे तर त्याच्यासाठी ते तेच वय विशिष्ट तहसीलदारांचं नाव तिथे लिहिण्याची गरज नाही आहे या अमुक तालुक्याचे तहसीलदार या ट्रस्टवर अध्यक्ष राहतील म्हणजे जे कोणी तहसीलदार साहेब येतील जे जी कोणी जिल्हाधिकारी साहेब येतील ते त्या पदसिद्ध स्वरूपात त्या ट्रस्टचं काम पुढं चालू ठेवतील जेणेकरून ते ट्रस्टचं काम थांबलं जाणार नाही आणि ते सामाजिक कार्य त्या स्वरूपात पुढं चालू राहील हे शासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा समाविष्ट करून घेतलेलं आहे सगळ्यात महत्वाची बाब याच्यामध्ये आहे की या कायद्यानं कोणत्याही व्यक्तीला प्रतिबंधित केलेलं नाही आहे बर या नोंदणी व्यवस्थापनामध्ये नोंद होणाऱ्या संस्थेमध्ये विश्वस्त होण्यासाठी बर म्हणजे बऱ्याच वेळेला म्हणतो की मी शासकीय नोकर आहे आणि मला सामाजिक कार्य करायचं आहे अरे पण मला ते शासकीय नोकर असल्यामुळे ते विश्वस्त होता येणार नाही बऱ्याच लोकांच्या मनात हे संभ्रम आहेत पण ह्या कायद्याचं जर आपण पूर्ण निरीक्षण केलं तर कायद्यानं कुठल्याही विशिष्ट व्यक्तीला या कायद्याखाली विश्वस्त होता येणार नाही असं बंधन घातलेलं नाही ह्या But... मागचा उद्देशच असा आहे की कोणत्याही व्यक्तीला जो सामाजिक कार्य करण्यासाठी तयार आहे तर त्याला त्याच्या पदाची अडचण निर्माण होऊ नये आणि त्याला त्याची कार्यक्षमता असेल त्या संस्थेमध्ये विश्वास म्हणून समाजाला योगदान देण्याची तर त्या पदामुळं किंवा त्या नोकरीमुळं समाजाला मिळणारा फायदा वंचित राहू नये म्हणून कोणत्याही शासनाच्या सेवकाला किंवा कुठल्याच व्यक्तीला ट्रस्टी होता येणार असं बंधन घातलेलं नाही ह्याच्या नियमावलीमध्ये भारताचा नागरिक असणारा एकवीस वर्षावरील संज्ञान व्यक्ती जो समंजस आहे अशी व्यक्ती कुठल्याही व्यक्तीला होण्याची तरतूद घालून दिली आहे मर्यादा घातलेली नाहीत बंधन घातलेलं नाहीत आणि आमचा उद्देशच आहे की कुठल्याही व्यक्तीनं यावं त्याचं आर्थिक किंवा त्याचं ज्ञान जे आहे ज्ञानसुद्धा प्रसार करणं हे सुद्धा धर्मादाय स्वरूपाचंच काम आहे मी एखादं मोफत विधी सल्ला केंद्र सुरू केलं तर मोफत विधी सल्ला केंद्र सुरू करण्यासाठी मला एखाद्या एन जी आमंत्रित केलं तर ते एन जी ओचंच कार्य आहे की वकील साहेबांना आम्ही बोलवलेलं आहे आणि वकील साहेब या विषयावर नागरिकांना मोफत मार्गदर्शन करतील तर स्वतः विशिष्ट वकील जाऊन कोणाला मार्गदर्शन करणार नाही पण एखादी संस्था त्या वकील साहेबांना बोलवून काही त्या संबंधित मार्गदर्शन लोकांना आवश्यक असतील तर ते देऊ शकतील मग वकील क्षेत्रातला असेल तुमच्या अभियांत्रिकी क्षेत्रातला असेल किंवा वैद्यकीय क्षेत्रातला असेल असं कुठल्याही प्रकारचं जे लोकांना एकतर कमी दरात किंवा मोफत स्वरूपात देण्याचं कार्य करतात ही संस्था करू शकते आणि अशा विविध संस्था त्यामध्ये स्थापन झाल्यात आणि प्रत्येक संस्थेचं त्यामार्फत सुरू आहे त्याचा फायदा शा मूळ अगदी गरीबातल्या गरीब व्यक्तीला सुद्धा होतो याच्यामध्ये कलम एकेची अ अ हे सुद्धा एक महत्वाचं कलम आहे ज्याच्यामध्ये आपण हे धर्मादाय रुग्णालय असे शब्द बऱ्याच वेळेला ऐकतो धर्मादाय रुग्णालय ज्याच्यामध्ये आर्थिक परिस्थिती ज्याची कमजोर आहे त्याच्यासाठी विशिष्ट खाटा ह्या रिझर्व ठेवण्याची तरतूद आहे याच्यामध्ये आणि ज्याच्यामध्ये धर्मादा ऐकतो साहेबांना त्याच्यामध्ये स्वतः निरीक्षण करून त्यांच्या दर आठवड्याला किंवा मासिक मिटिंग्स घेऊन त्या सार्वजनिक न्यासनोंद रुग्णालयाच्या की कि किती प्रकारचे रुग्ण अशा प्रकारे तुमच्या त्यांनी ते ॲडमिट झाले त्यांना तुम्ही कोणत्या प्रकारच्या सुविधा दिल्या काय कन्सेशन दिलं किती प्रकारचं तुम्ही मोफत त्यांना उपचार दिले हे सुद्धा निरीक्षण करण्याची जबाबदारी या कार्यालयानं आपल्याकडे घेतलेली आहे ज्याच्यामध्ये या कार्यालयामध्ये निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जे निरीक्षक अशा प्रकारच्या रुग्णालयावर त्यांचं कंट्रोलिंग ठेवतात आणि जर कोण अशा प्रकारे या संस्था नोंदण्या अंतर्गत असलेलं रुग्णालय रुग्णालयाला सेवा सुविधा देत नसेल तर त्यांना विशिष्ट मार्गदर्शन किंवा निर्देश देण्याचे अधिकारसुद्धा या कार्यालयानं आपल्याकडे ठेवलेले आहेत म्हणजे याचा दुहेरी फायदा नागरिकांना असा होतो की एखाद्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार करणं परवडत नाही तर तो, तो धर्मादाय रुग्णालयाकडे जाऊन कमी आणि व्याप मोफत किंवा मोफत असेल तर मोफत कमी दर असेल तर कमी दरात ती सेवा घेऊन ते उपचार घेऊ शकतो ज्याचा अंतर्भाव ह्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात अंतर्गत संस्था ज्या नोंदणीकृत आहेत त्या संस्थाच देतात म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही धार्मिक म्हणा वैद्यकीय म्हणा शैक्षणिक म्हणा क्रीडा म्हणा प्रत्येक क्षेत्रामध्ये या संस्था आपलं आपलं काम करत आहेत आणि ज्याचं कंट्रोलिंग हे धर्मादाय आयुक्त कार्यालय जे कोल्हापुरात आहे ते करते धर्मादाय आयुक्त कार्यालय कोल्हापूर या कार्यालयाची सुद्धा मी आपल्याला थोडक्यात माहिती देईन की चार जिल्ह्यासाठी हे कार्यालय कोल्हापुरात आहे ज्याचे मुख्य धर्मादाय सह आयुक्त कोल्हापूर विभाग कोल्हापूर हे या चार जिल्ह्यांचे प्रमुख म्हणून काम पाहतात कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकच धर्मादाय कार्यालय आहे आपल्या बागल चौक शाहपुरीमध्ये ज्याच्यामध्ये मुख्य अधिकारी धर्मादाय सहयुक्त साहेब आहेत त्यांच्या पाठोपाठ धर्मादाय उपायुक्त एक पोस्ट आहे आणि सहाय्यक धर्मादायुक्त ह्या तीन पोस्ट तिथं ठेवण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामुळे नागरिकांना जास्तीत जास्त त्यांच्याकडून त्या अपेक्षित सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी ह्या पोस्ट क्रिएट करण्यात आल्या आणि या, सा या व्यतिरिक्त सांगली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या तीन जिल्ह्यामध्ये सहाय्यक धर्मादायुक्तांची तिथं नियुक्ती करण्यात आली सांगलीमध्ये सुद्धा एक धर्मादाय उपायुक्त साहेब आणि सहाय्यक धर्मदायुक्त दोन अशा पोस्ट क्रिएट करण्यात आले आणि सिंधुदुर्गसाठी एक सहाय्यक धर्मदायुक्त आहेत रत्नागिरीसाठी एक सहाय्यक धर्मादायुक्त आहेत बघितलं तर जिल्ह्यासाठी एकच कार्यालय आहे तरीसुद्धा हे कार्यालय माझ्यामध्ये तीस ते पस्तीस हजारपेक्षा जास्त संस्था या कोल्हापूरच्या कार्यालयामध्ये नोंद आहेत त्याच्यामध्ये संस्था आहेत ट्रस्ट आहेत आणि याचबरोबरनं बाकीच्या जिल्ह्यामध्ये ह्या चार जिल्ह्याचं प्रमुख म्हणून ह्या कोल्हापूरमध्ये काम पाहिलं जातं आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी नोंदणी आहेत नोंदणी ही ज्या त्या जिल्ह्याकडे होते आणि त्याच्यामध्ये अपील जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं अपिलासाठी हे विभागीय कार्यालय कोल्हापूरमध्ये करण्यात आले किंवा बाकी इतर काही विशिष्ट कलमं आहेत जसं एखादा विश्वस्त व्यवस्था संस्थेला लोन घ्यायचा असेल कॉलेजची बिल्डिंग बांधायची आहे किंवा आणखी कुठला तो प्रोजेक्ट तर एवढा निधी संस्थेकडे उपलब्ध नसतो अशा वेळेला त्यांना वित्तीय संस्थाकडून कर्ज घेऊन तो प्रोजेक्ट पूर्ण करता येतो तर अशा प्रकारची परवानगी देण्याचं जे मुख्य कार्य करतं ते धर्मादाय सहायुक्त कार्यालय करतं किंवा एखाद्या ट्रस्टला प्रॉपर्टी असते आणि काही विशिष्ट कारणासाठी निधी उभ उभारत नसतो आणि ती प्रॉपर्टी त्यांच्या उपयोगात येत नसते आणि ती प्रॉपर्टीचं मेंटेनन्स करणं त्यांना शक्य होत नसतं अशा वेळेला ती प्रॉपर्टी विक्री करण्याची त्यांना गरज भासते तर खरेदी करण्यासाठी धर्मादाय संस्थेला बंधन नाही आहे एखादा ट्रस्ट एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करतो त्यावेळेला त्याला परवानगीचं बंधन नाही आहे पण खरेदी केल्यानंतर काही कारणांना त्याला ती जर विक्री करण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांना धर्मादाय संयुक्त कार्यालयाची परवानगी घेणं बंधनकारक आहे पूर्व परवानगीशिवाय ती मिळकत तू विक्री करू शकत नाही किंवा पूर्व परवानगीशिवाय त्या मिळकतीवर कर्ज घेऊ शकत नाही ह्याचा उद्देश असाच आहे की कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार त्या मिळकतीबाबत होऊ नये परस्पर त्या मिळकतीची विल्हेवाट लावू नये कारण ती घेण्यामागचा उद्देश होतो की सार्वजनिक लोकांना त्या मिळकतीचा लाभ मिळावा त्यामुळे ती विक्री सहजासहजी केली जाऊ नये किंवा त्याच्यावर लोन उभा करून बँकेकडे कर जप्त होऊन ती विक्री केली जाऊ नये त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी धर्मादा कार्यालय करत असतं म्हणून मिळकत खरेदी करा कितीही बक्षीस घ्या कितीही पण उद्या जर त्याला तुम्ही धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करायला कर लागला विक्री करायला लागला कर्ज काढायला लागला तेव्हा बाकी तुम्हाला धर्मादाय कार्यालयाची परवानगी घेणं बंधनकारक ठेवलेलं आहे कारण विश्वस्त या शब्दामध्येच विश्वास विश्वास हा शब्द तुम्ही थे तिथं ठेवून विश्वास मागच्या भावना काय आहे की लोकांच्या मदतीसाठी तुम्ही प्रॉपर्टी उभा करता किंवा निधी गोळा करता तर त्याचा कुठल्याही प्रकारचे गैरवाहर होऊ नये त्याची विल्हेवाट चुकीच्या पद्धतीनं लागू नये हा विश्वास रुजला जावा आज येणारा ट्रस्टी त्याच्या जागेवर येणारा दुसरा ट्रस्टी ह्या ट्रस्टीनं ट्रस्ट हा सुद्धा ट्रस्टचा शब्द मराठी अर्थ विश्वास तर तो विश्वास कुठे दुभंगला जाता कामाने तो विश्वास राहिला पाहिजे आणि त्याच्या आधारे सार्वजनिक किंवा धार्मिक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्य सुरू राहिले पाहिजेत त्याचा लाभ फक्त जनतेलाच मिळाला पाहिजे धर्मादाय शब्द धर्मादाय शब्द माझ्या केशातले काही रक्कम ही सामाजिक कार्यासाठी वापरली जावी यासाठी मी स्वतः पैसे खर्च करतो स्वतः करून ज्यावेळेला मला काही अडचणी निर्माण होतात की निधी जास्त करणं गोळा करणं आवश्यक आहे त्यावेळेला मी या कायद्याखाली संस्था नोंदणी करतो आणि त्या संस्था नोंदणीच्या आधारे विविध समाजातील दानशूर लोकांना मी आव्हान करतो की मी एक प्रकारचं सामाजिक कार्य करतो आहे तर मला निधीची आवश्यकता आहे मी अशी सार्वजनिक संस्था उभारलेली आहे माझ्या संस्थेला आपण जर सडळ राहताना मदत केली तर एक प्रकारचं सामाजिक कार्य मी त्याच विश्वासानं पार पाडू शकेन ज्याचा लाभ त्या समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला ज्याला ती, ती, ती निधी मिळण्याची शक्यता नाही त्याला माझी संस्था देऊ शकेल या विश्वासानं त्या संस्था उभा केल्या जातात बऱ्याच महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या ज्या गोष्टी जे प्रश्न किंवा ज्या शंका प्रत्येकाच्या मनात येत होत्या पण नेमका अर्थ कळत नव्हता जसं तुम्ही सांगितलं की विश्वस्त या शब्दाला खूप महत्वाचा अर्थ आहे आणि या कायद्यामध्ये सुद्धा त्याच्यासाठी महत्वाच्या तरतुदी आहेत की त्या विश्वासाला तडा जाता कामा नये कारण मुळात धर्मादाय संस्था अस्तित्वात येण्याचं जे महत्वाचं कारण आहे तो उद्देश जो आहे त्याला कुठे बाधा येता, येता कामा नाही आणि समाजाच्या हितासाठी पार पडावं त्याचा आहे, आहे। वापर त्याचा व्हावा हा मुख्य उद्देश कायद्याचा आहे आणि त्याखाली नोंद झालेल्या संस्थांचा हा तर श्वते हो आज कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आपण धर्मादाय कायद्याविषयी माहिती घेतली ती माहिती आपल्याला ऍडव्होकेट प्रवीण कदम यांनी दिली तर ॲडव्होकेट प्रवीण कदम साहेब कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये धर्मादाय संस्थाच्या ज्या शाखा आहेत तिथं जवळजवळ पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळासाठी ते कार्यरत आहेत त्याचमुळे त्यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत उदाहरणासहित आपल्याला या कायद्याची माहिती दिली आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू तर श्रोते हो या कायद्याविषयी आपण आणखी माहिती घेणार आहोत कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नमस्कार कायद्याविषयी बोलू काही